तर कल्चरल प्रोग्रामचे इनॉग्रेशन झाल्या कंपाल स्पोर्ट्स विलेजन खेळ सांगितलं दिसता सर तुम्हाला. खेळाच्या बरोबर आमचे संस्कृतीचे सुद्धा मनोरंजन जावचे, ह्या संस्कृती सुद्धा आमचो अवेअरनेस जावचो, जेणेकरून जो खेळाडू जो असा खेळल्यानंतर त्यांना थोडेसे मनोरंजन जावचे, तांचे थोडेसे टेन्शन कमी जावचे, त्यांना थोडीशी मुखार वचपा खातीर उर्बा मेळी. कारण आमच्या संस्कृती भितर अशे तरेचे बोल जावन असतात जे एथलिट्सांक सुद्धा मोटिवेट करतात. आणि तुमकां सगळ्यांक खबर असा गोयची संस्कृती ही जगाच्या नकाशावाचेर पाविल्ली असतात, आणि त्या दृष्टिकोनातल्यान एक थोडेसे एंटरटेनमेंट हे एथलिट्सां भितर जावचो म्हणून आम्ही कल्चरल जो इव्हेंट आम्ही दवरलेला असा त्याचो आस्वाद घेऊक बरेचसे एथलिट्स दे आर ऑल्सो एन्जॉईंग, ऑल्सो इवन द गोल्ड मेडल विनर्स आर ऑल्सो एन्जॉईंग सिटींग इन टू दीस एरिना. आणि सुंदर असो माहोल आज हंगसर तयार झालेलो असा. इट इज अ माहोल लाईक इफ मोर दॅन इफ वी वॉट आय डेफिनेटली गोईंग टू सी इफ बाकीच्या भायल्यान सराउंडिंग जर आम्ही एक नजर जर मारली जाल्यार डेफिनेटली खेळ कला आणि आमचे पर्यटन ह्या तिघांचो बरेच बेस बरो संगम जाता, आणि त्या खातीर हांव खूप आनंद व्यक्त करतो. तरी सुद्धा नॅशनल गेम्स आमच्या गोयच्या आर्टिस्टांक आणि एथलिटांक एक प्लॅटफॉर्म दिता सर, हेचे तुम्हाला किती सांगितले दिसता? डेफिनेटली एथलिट्सांक म्हाका दिसता आज मोर दॅन 1000 एथलिट्स आर पार्टिसिपेटिंग ऑन बिहाफ ऑफ द गोवा कॉन्टिजंट. दॅट इज अ फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री in the sporting history in the state of Goa. आणि म्हणूनच अशा तरेचे मोठे संख्या केन्नाच संधी मिळू नाशिल्ली. गोय हो होस्ट असल्या कारणान आणि इंटेन्शन इतल्याच आशिल्ले की आय हॅव टेकन दिस कॉल राईट फ्रॉम द बिगिनिंग दॅट गोवे सगळ्या खेळां भितर प्रकारां भितर पार्टिसिपेट जातलो, जेणे करून आमचे नवोदित जे खेळाडू जे असतात ते खेळा प्रकारांत विविध विविध खेळा प्रकारांत भितर त्यांनी प्रॅक्टिस करचे आणि आपल्या भारताच्या वतीन ते आंतरराष्ट्रीय पंगडां भितर ते खेळचे ही एक उमेद हांवें बाळगिल्याचे हे स्वप्न माझे बाळगिलेले असतात. आणि म्हाका दिसता आजचे स्वप्न हांवें जे बाळगिलेले असं मुखावले 13-15-14-10 वर्सांच्या उपरांत म्हाका दिसता सफल जातले असो म्हाका पूर्ण विश्वास असा. त्याचबरोबर खेळाच्या बरोबर कलीग सुद्धा कलाकारांक सुद्धा तितलोच हांवें आज सपोर्ट केलेलो असा. आदरणीय गोयच्या मुख्यमंत्र्याच्या पाठिंब्याचे ह्यो सगळे काही गोष्टी नियोजन हंगसर घडून येतात, आणि त्याबद्दल कलाकारांचो आणि खेळाडूंचो बरोबर संगम मनोमिलन जावचे आणि त्यांना थोडासा त्यांचे स्ट्रेस फ्री जावचो या दृष्टिकोनातल्या आजचा सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला असा.